शिफा क्लिनिकची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपॅथिक क्लिनिक कोरोनामुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधेदुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 मोबाईल शॉपी फोडून महागड्या किमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. पप्पू सर्जेराव गायकवाड वय वर्ष 25 राहणार धामणगाव तालुका आष्टी. सूरज बाळू गायकवाड वय वर्ष 20 राहणार बेनवाडी तालुका कर्जत आणि विकास कैलास घोलवड राहणार खडकी तालुका करमाळा अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं आहेत. तर त्यांच्याकडून पोलिसांनी 4,20,000 रुपये किमतीचे 21 मोबाईल जप्त केलेत. प्रमोद पोपट चव्हाण राहणार धालवाडी यांचं मोबाईल शॉपीचं दुकान आहे. 11 जुलैला कुळधरण गावात रस्त्यालगत असलेल्या मोबाईल शॉपीचं शटर उचकून यामधून 5,20,000 रुपये किमतीचे 26 नवीन मोबाईल चोरून नेलेत. तर त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर पोलिसांनी मोबाईल शॉपीची पाहणी करून या अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला. त्यानुसार सकाळी पोलीस अधिकारी आणि जवान परिसरातील गुन्हेगारांची चौकशी करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ही मोबाईल शॉपी आष्टी बेनवडी आणि करमाळा येथील आरोपींनी केली आहे. तर सदरचे आरोपी हे चिलवाडी गावच्या शिवारामध्ये वीटभट्टीवर काम करतायत. दरम्यान ही माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि सापळा रचून आरोपी पप्पू सूरज यांना ताब्यात घेतलं. तर पोलिसांनी खाक्या दाखवताच दोनही आरोपींनी चोरीचा गुन्हा कबूल केला. शिवाय गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या आपल्या तिसऱ्या साथीदाराची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी विकास यालाही बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींकडून चोरी केलेले 4,20,000 रुपये किमतीचे 21 मोबाईल जप्त करण्यात आलेत. 5 दिवसापूर्वी कुळधरण तालुका कर्जत येथे रात्रीच्या वेळी चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडली होती आणि मोबाईल शॉपी फोडून साधारणतः 5.25 लाखाचे मोबाईल चोरले गेले होते. तर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली, त्याच्यावरून तपास केला आणि 3 चोरटे पकडले. त्या 3 चोरट्याकडून आम्ही साधारणतः 4.25 लाखाचे फोन आम्ही रिकव्हर केलेले आहेत. 3 चोरटे अटक केलेले आहेत. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील माळशिखरे भाऊसाहेब यमगर आणि विकास चंदन हे करतायत. गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत.